नमस्कार, सीएल न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारी कोल्हापूर युनिट RERF मीडिया आणि कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने पत्रकारांसाठी कोल्हापूर येथील देशमुख हॉल येथे कार्यशाळेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी प्रजापिता ब्रह्मकुमारी पश्चिम महाराष्ट्र प्रमुख सुनंदा बहनजी होत्या. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी केले. संघटनेच्या आजपर्यंत या वाटचालीचा आढावा त्यांनी प्रास्ताविकात घेतला. सोशल मीडियाचा फार मोठा फटका सध्या प्रिंट मीडियाला बसत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न केल्यास प्रिंट मीडियाला येत्या 2 वर्षात मोठा फटका बसणार आहे. कृतीयुक्त बातमीदारीवर जास्तीत जास्त भर द्यायला हवा. स्थानिक वेगळ्या बातम्यांना प्राधान्य द्यायला हवे असे आव्हान दैनिक सकाळचे सहसंपादक सम्राट फडणीस यांनी केले. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आणि सोशल मीडियाचे अभ्यासक विनायक पाचलग यावेळी बोलताना म्हणाले, आज संपूर्ण जग आपल्या मुठीत आहे. त्याचे कारण आहे सोशल मीडिया. त्यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे ती डिजिटल मीडियाची. या पत्रकारितेमध्ये विश्वासार्हता ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. स्पर्धा वाढत आहे, त्यामुळे अचूक आणि खरी बातमी जे देतील तेच या स्पर्धेमध्ये टिकतील. सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करणारेच पत्रकारितेमध्ये टिकतील असे मत व्यक्त केले. यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार समीर देशपांडे म्हणाले, कार्यशाळेतून पत्रकारासाठी उपयुक्त अशी माहिती मिळत असल्यामुळे पत्रकारांचा गुणात्मक दर्जा वाढणार आहे. बी न्यूजचे ताज मुल्लानी यांनी पत्रकारांसाठी चित्रीकरण कसे करावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले, नवीन तंत्रज्ञानाची माहिती दिली. ब्रह्मकुमारीचे मीडिया विभाग प्रमुख बी के कोमल भाई म्हणाले, सोशल मीडियाचा सध्या जास्त बोलबाला आहे. प्रत्येकजण संपादक आहे. अशामध्ये पत्रकारिता करणे मोठ्या कसोटीचे काम बनले आहे. पत्रकारिता दिशाहीन होण्याच्या मार्गावर आहे. त्याला सक्षम पर्याय निर्माण व्हायला पाहिजे. अध्यक्षस्थानावरून बोलताना सुनंदा बहन म्हणाल्या, पत्रकार हा समाजाचा आरसा असून त्यांनी एकत्रित येऊन काम केल्यास समाजाला विधायक दिशा मिळू शकेल व सुदृढ समाज बनवण्यासाठी मोठे योगदान मिळेल. यावेळी जीवन साळुंखे दिनेश डांगे यांची मनोगते झाली. यावेळी ज्येष्ठ स्तंभलेखक दिनेश डांगे, ॲड प्रशांत पाटील, सुनील खोत, दत्तात्रय वारके, जीवन साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष अभिजित कुलकर्णी, सचिव सुरेश पाटील, खजनीस सदानंद कुलकर्णी, कौन्सिल मेंबर नंदकुमार कांबळे, प्रा भास्कर चंदन शिवे, सुरेश कांबरे, दगडू माने, डॉक्टर दिवस वरपे, दयानंद लिपरे, धनाजी गुरव, जिल्हा संघटक प्रा रवींद्र, प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब सकट, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश तिराळे, अनिल दुबदाळे, रवींद्र पाटील, तालुकाध्यक्ष महादेव कानकेकर, सचिन कुमार शिंदे, नंदू ढेरे, शिवाजी खतकर, अशोक पाटील, अमर वरुटे, संतोष तारळे, सुष बोरगे आदीसह संघाचे पदाधिकारी व जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचा अर्थ असा की तुमची कॉम्पिटिशन त्यांच्याशी, कोणीतरी मग मॅच बघत असते, कोणीतरी हॉटस्टार बघत असते. हॉटस्टार कुणाकडे आहे? हॉटस्टार ग्रामीण भागातील लोकांना यांची 30% लोक हॉटस्टार वापरतात म्हणजे बघा की कुठपर्यंत पेनिट्रेट आहे. आम्हाला वाटतं की शहरातच आहे फक्त. आता हे कॅमेरे शूट करत पाठीमधून लोक आहे म्हणजे कुठला तरी मोजूक आहे, कनकॅट मधून मोजूक मोबाईल जसं आहे समोर लाईव्ह एक्झाम्पल. सो याचा अर्थ असा की तुमची स्पर्धा सुद्धा आता जगाशी. पूर्वी कसं होतं, माझ्या तालुक्याचं मी राहतो, बातमी माझ्याकडे झालं, मी दिलीच आवाज करणार हो का नाही. आता असं नाही ना, ग्रामीण भाषेत
लिहिलेला माणूस आहे, ग्रामीण पत्रकार आहे,